नमस्कार मित्रांनो, मी किरण आणि तुम्ही पाहताय कुकिंग आर्ट विथ किरण या चॅनलला, म्हणजेच आपल्या चॅनलला. आणि आज आपण पाहणार आहोत झणझणीत तर्रीवाली अशी मिसळ पाव. त्यासाठी इथं मी घेतली एक वाटी भिजवलेली मध आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद पावडर टाकून याला एक शिट्टी कुकरला काढून घेणार आहे. आपण ही मिसळ पाव बाहेर मिळते अगदी ठेल्यावाल्याप्रमाणेच घरी बनवणार आहोत, तर चव सुद्धा छान येणार आहे. इथं आपल्याला कुकरला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे, आपल्याला मठला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर इथं घेतलंय मी सुकं खोबरं आणि या खोबऱ्याला भाजून घेणार आहे, लालसर करून घेणार आहे. आणि हे बघा, आपलं खोबरं भाजून तयार आहे. त्यानंतर इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून दोन कांदे कापून घेतले, कांद्याचे शोभे काप करून घेतले. आणि आता या कांद्याला परतून घेऊया. इथं आता कांद्याला 5 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर आपल्याला काही लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. कांदा लसूण आणि आलं परतून झाल्याच्या नंतर, थोडा कलर चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मध्यम आकाराचा टमाटर कापून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. याला परतून घेऊया छानपैकी. आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे सगळं सुद्धा टाकून घ्यायचं आणि याची छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये इथं 3 पडी तेल घेतलं आहे. आपण मिसळ पाव करतो आहे, मिसळ बनवतो आहे, तर तेलामध्ये कंजूशी नको, तर छान असा कट येईल, आपले तर्रीवाली मिसळ तयार होईल. त्यासाठी 1 पडी तेल हे जास्तच घेतलं आहे आणि तेल तापल्याच्या नंतर इथं घेतलं टाकलं आहे जिरं. जिरं तडतडतं आहे आणि आपण जे पेस्ट काढून घेतली सगळी ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता इथं टाकून घेणार आहोत आपण 1.5 टेबलस्पून लाल तिखट. लाल तिखट मी थोडंसं कमीच घेतलं आहे, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. त्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहोत 1 टेबलस्पून धने पावडर. आणि धने पावडर टाकल्याच्या नंतर 1 टेबलस्पून गरम मसाला, गरम मसाला नसेल तर गोडा मसाला टाकला तरी चालेल. आणि 1/2 टेबलस्पून जिरे पूड, या सगळ्यांना मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया छान असं. आणि हे बघा, इथं आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, मस्त असा परतून झाला आहे. आता आपण एक शिट्टी काढून घेतलेली मठ जी आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओसुद्धा पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. मी मठ शिजवतानाच थोडंसं पाणी घातलं होतं, तर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यावे लागेल. पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला घट्ट आवडते किंवा पातळ ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. इथं मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि आता याला उकड्या काढून घेणार आहोत 4-5. आपण जेवढं याला शिजवून घेऊ ना तेवढं चव छान येणार आहे. आता यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ. आता 5 मिनिटांपर्यंत याला शिजवून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे सांगायला विसरू नका, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि हे बघा कसा तर्रीवाला कट आपला तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. हे सर्वात आधी आपल्याला इथं मध टाकून घ्यायची आहे, कट टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि हे फरसाण आहे. फरसाण तुम्ही कुठलंही वापरलं तरी चालेल, कुठल्याही किराणा स्टोअर्समध्ये तुम्हाला इझी अवेलेबल होऊन जाईल, ते सुद्धा टाकून घ्यायचा. त्यानंतर यावर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. इथं आपली छान चवदार अशी मिसळ तयार आहे.
त्यानंतर इथं घेतले लादी पाव कांदा कोथिंबीर आणि लिंबू तर या खायला मिसळ पाव अगदी ठेल्यावाल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राइब तर तुम्ही ते करालच सोबतच लाईक सुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर मी पुन्हा भेटणार आहे एका नवीन व्हिडिओ सोबत आणि यावेळेस थोडा व्हिडिओ लेट आला त्याबद्दल सॉरी चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार.